विश्व 24 न्यूज, हर पल आपके साथ। नमस्कार। सिंदगाव नांदगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा संपन्न। तुळजापूर तालुका प्रतिनिधी श्री राजेंद्र बनसगोळे सह प्रदीप शेळके, सोमनाथ शिंदे, गणेश सोंडक्के, विवेकानंद मेलगिरी, सिद्धेश्वर अण्णा कोरे, दत्ता महाराज, भोजप्पा परशेट्टी, नवनाथ पटणे, सचिन हसुरे, प्रदीप बनसगोळे, लखन शिंदे, श्याम जमादार, शशिकांत बिराजदार, डेप्युटी चिदानंद करंडे, प्रशांत बनसगोळे, महादेव वाडेकर, शंकर पांढरे, बालाजी सुतार, पंढरपूर ते सिंदगाव प्रतीचा प्रवास। तुमच्या दिंडीबद्दल माहिती सांगा थोडंफार। रामकृष्णारी माऊली, माझी दिंडी वैराग्यमूर्ती मारुती महाराज कानेगावकर यांच्या आश्रयाखाली जय हनुमान भजन मंडळ सिंदगाव व सिंदगाव पंचायत कृषीतून आज 26 वर्षापासून अविरतपणे चालू आहे। प्रथम मुक्काम सिंदगावपासून प्रस्थान केल्यानंतर नंदगाव मार्गे काजीकडमस येथे या वर्षापासून रूढ झाली। काजीकडमस नंतर दुसऱ्या दिवशीचा प्रसादाचा व्यवस्था किणी येथे आहे। त्यानंतर दर्शना मौजे दर्शना ग्रामस्थांनी व्यवस्था करतात। त्यानंतरचा मुक्काम यावर्षी सोलापूर सिद्धार्थ मराठी विद्यालय सोलापूर लक्ष्मीनगर या ठिकाणी करण्यात आली। तिसरा मुक्काम शिंगोली खटके माऊलींच्या घरी आहे आणि चौथी मुक्काम कुरुल येथे धनाजी जाधव यांच्या घरी आहे। पाचवा मुक्काम सुस्ते राजाभाऊ लोकरे यांच्या घरी आहे। सहाव्या मुक्कामी आम्ही पंढरपूर येतो। पंढरपूरमध्ये नवमी दशमी एकादशी असा जल्लोष करून द्वादशी दिवशी प्रसाद घेऊन आम्ही परत गावी निघतो। आज 26 वर्ष ही वारी अविरतपणे चालू आहे। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।